मी डॉक्टर संतोष विरकर, पशुधन विकास अधिकारी तांत्रिक, पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत आहे. पशु प्रभातच्या आम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य मिळतं. त्यासाठी मी प्रभातला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज प्रभातचा वर्धापन दिन आहे. या निमित्तानं मी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं या प्रभात वृत्तपत्रास, त्याचप्रमाणे त्यांच्या समूहास मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रभातच्या बाबतीत स्पेसिफिक सांगायचं झालं तर प्रभातच्या जिल्हा परिषदेच्या संदर्भात ज्या योजना जिल्हा परिषदेमार्फत आपण राबवतो त्याची ग्रामीण भागामध्ये प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे केली जाते. त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शनाचं काम, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे जे महत्त्वाचे घटक आहे याच्या संदर्भात प्रभातच्या मार्फत या ठिकाणी केले जातात. आणि आपले प्रतिनिधी पण ॲक्टिव्ह असल्यामुळं दररोज आपल्या वर्तमानपत्रामध्ये आमच्याशी निगडीत 4-5 बातम्या दररोज निश्चित असतात. आणि त्या आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व यंत्रणेला मार्गदर्शन तर असतात. मी पुन्हा एकदा आपल्या प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी पंप पवार, दैनिक प्रभातच्या नियमित वाचक आहे. प्रभात वृत्तपत्र आज श्रीकांत कात्रेज सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम असं एक जिल्ह्यातलं, सातारा जिल्ह्यातलं एक वर्तमानपत्र, अनेक वर्तमानपत्रपैकी हे एक वर्तमानपत्र वाटते. आणि त्याचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर हा झालेला आहे. आमच्या नागठाणे भागामध्ये आमचे घोरपडे पाटील हे एक पत्रकार म्हणून त्याचा ग्रामीण भागापर्यंत तो पेपर पोचवण्याचं आणि लोकांपर्यंत नेण्याचं काम, विशेषतः या पेपरमधून संपूर्ण जिल्ह्याचं चित्र उभं करण्याचं काम या प्रभातनं सुरू केलेलं आहे. मी प्रभात दैनिकास हार्दिक माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. मी राजेंद्र चोरगे, संस्थापक बाला चॅरिटेबल ट्रस्ट. प्रभात 6 वर्षापूर्वी सातारामध्ये सुरू झाला, त्यावेळेसपासून आमचं नातं आहे. वार्षिक वर्गणीदार पण आम्ही आहोत. अत्यंत चांगल्या बातम्या, स्पष्ट आणि सर्व प्रकारच्या बातम्या त्यामध्ये असतात, त्यामुळं इतंबू माहिती घर बसल्या मिळती. तिथले काही लेखसुद्धा चांगले असतात आणि स्पष्टता सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे बातमी मागची बातमी लिहिणं हे प्रभातनंच करावं. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते काम करतात. पुढील वाटचालीस प्रभातला आमच्या हार्दिक शुभेच्छा.